अशा प्रकारची स्थिती आता निर्माण झालेली आहे. सभागृह काय सुरू, सभागृह व्यवस्थित चालू ठेवण्याचं काम हे मान्य अध्यक्षांचं आहे. सभागृह हे सार्वभौम आहे आणि त्या सभागृहामध्येच राज्याच्या समोर असणारे ज्वलंत प्रश्न आहे याची चर्चा झाली पाहिजे अशा प्रकारची जनतेची अपेक्षा आहे. खरं म्हणजे गुरुवारी राज्यपालांच्या अभिभाषणाचा व चर्चेचा पहिला दिवस होता. मी जितेंद्र आव्हाडजी काही सन्मान्य सदस्य बोलले, अजूनही आम्ही दादांना बाबांना आमच्या मंडळींना अजूनही बोलण्याची या ठिकाणी इच्छा होती. कारण विषय व्यापक आहे. राज्य सरकारच्या असणाऱ्या अपयशाबद्दल सरकारच्या सर्व आघाड्यावर येणारं अपयश आहे. नंतर दुसऱ्या याच्याबद्दल आमची भूमिका मला मांडायची. गोष्ट्रांडवचा प्रस्ताव राज्यातल्या शेतकरी कर्ज पशव्या कर्जमाफीबद्दल पासून तर बोंडाळी किंवा गारपिटीबद्दल सरकारची अनस्था जी आहे ती आम्हाला त्या ठिकाणी मांडायची होती. आणि हे सभागृह हे सार्वभौम असल्यामुळे ते मोठं व्यासपीठ आहे आमच्या विरोधी पक्षाला आमच्या भूमिका मांडण्यामध्ये राज्याच्या जनतेच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी. दुर्दैवानं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षाच्या हक्कांचं संरक्षण करण्याच्या ऐवजी त्याची पायमल्ली करण्याचं काम दुर्दैवानं अध्यक्ष म्हणून होत. एक तर सरकार सभागृहाबाहेर आमची पुष्कळ दावी करण्याचा प्रयत्न करतंय आणि त्यामुळे सभागृह एकच व्यासपीठ आहे की आम्हाला मग सगळ्या जनतेच्या भावना मांडण्याची आम्हाला त्यांनी पण संधी मिळते. म्हणून या अध्यक्षांची जी जबाबदारी असते की प्रत्येक सदस्याची अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे प्रत्येकाचं त्याचं रक्षण करण्याचं काम अध्यक्षांनी करायचं. अध्यक्ष एकदा विधानसभेचे निवडून गेल्यानंतर ते काही सरकारी पक्षाचे अध्यक्ष नसतात, ते सार्वभौम सभागृहाचे अध्यक्ष असतात आणि त्यांनी सर्व अर्थानं प्रत्येकाला न्याय देण्याचं काम केलं पाहिजे हे भान तर अध्यक्षांनी ठेवलं पाहिजे. दुर्दैवानं आज सभागृहामध्ये विचित्र बाहेर मिळेल आपल्या सर्वांना, आपण ते सर्व उपस्थित होतो. राज्यपालात अभिभाषणाचं पहिल्यांदाच घटना दिसते मला वाटतं की त्याच्यामध्ये चर्चा न होता किंवा झालेल्या भाषणात चर्चेला उत्तर सुद्धा सरकारी पक्षाचं उत्तर सुद्धा आलं नाही त्याच्यावर राज्यपाल अध्यक्षांनी मतदान घेऊन टाकलं तो प्रस्ताव संपव. किती घटनेची पायमल्ली करावी याचं एक उत्तम उदाहरण. मुळात सरकारला मला वाटतं कोणत्याच सरकारच्या ह्या सगळ्या अपयशाबद्दल सभागृहात चर्चा होऊ द्यायची नाही असं मला वाटतं सरकारची भूमिका दिसते. आणि अध्यक्ष सुद्धा सभागृहाचं कामकाज निरपेक्ष भावनेने करण्यापेक्षा आज सरकारच्याच भूमिका सरकारचेच अध्यक्ष म्हणून अशा पद्धतीने सत्तारूढ पक्षाचेच अध्यक्ष आहेत अशा प्रकारची भूमिका सभागृहामध्ये करतात. म्हणून आम्ही सगळ्या सर्व विरोधी पक्षाच्या मंडळींनी या सगळ्या एकूण अध्यक्षांच्या पक्षपाती मनमानीच्या धोरणाविरोधात त्यांच्याविरुद्ध अविश्वास आणण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. आज आम्ही प्रस्ताव दाखल केला आहे. आम्ही महाराष्ट्र विधानसभेचे माननीय अध्यक्ष श्री हरिभाऊ बागडे यांनी त्यांच्या पक्षपाती व नियमबाह्य वर्तनाने या सभागृहाचा विश्वास गमविला असल्याने त्यांना अध्यक्ष पदावर दूर करण्यात द्यावे असा प्रस्ताव देत आहोत असा आशयाचा प्रस्ताव आज आम्ही दाखल केलेला आहे. आता सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं, खरं तर आज वरच्याही सभागृहामध्ये विधान परिषदेमध्ये पण काही गोष्टी अशा घडल्या पण त्याचा मी सदस्य नसल्यामुळे त्याच्याबद्दल जास्त अधिकारवाणीनं विरोधी पक्षनेते त्या सभागृहाचे धनंजय मुंडे साहेब बोलतील.
पण गुरुवारची गोष्ट होती. गुरुवारीच्या वेळेस राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधी पक्ष नेत्यांनी तिथं सुरुवात केली आणि काही लोक बोलले, परंतु त्याच्यामध्ये नंतर पृथ्वीराज बाबांना, मला, जयंत पाटील साहेबांना असं काही आम्हाला बोलायचं होतं. त्या दिवशी आम्हाला सांगण्यात आलं की आज होळी आणि धुळवड असल्यामुळं आता सगळ्यांना जायचंय आणि म्हणून आता या गोंधळातच कामकाज त्यांनी बंद पाडलं. आज सकाळी पण त्यांनी तीच परिस्थिती पुन्हा निर्माण केली. वास्तविक सभागृहामध्ये विधिमंडळाचे प्रमुख या नात्याने देवेंद्र फडणवीस साहेब आल्यावर त्यांनी एक गोष्ट सांगितली की स्वतः जिवे काही ऑडिओ त्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांच्या कानावर ते आलेली आहे किंवा एक चर्चा त्याची चाललेली आहे. त्याच्याबद्दल धनंजय मुंडेंचं पण नाव त्याच्यात येत आहे. धनंजय मुंडेंनी सांगितलं की मी परळीच्या पोलीस स्टेशनला रितसर तक्रार केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्याची शहानिशा करावी आणि जे कोणी दोषी असेल ते त्या ठिकाणी काढावं आणि दोषीला कारवाई त्या ठिकाणी करावी अशी त्यांनी तिथं एक तक्रार दाखल केलेली आहे. FIR तिथं दर्ज झालेली आहे आणि असं सगळं होतं. त्याच्यामध्ये कुठल्या काही ठिकाणी मंत्र्यांची नावं घेतली जातात, काही ठिकाणी विरोधी पक्षनेत्याची नावं घेतली जातात. वास्तविक सभागृह चालू असताना वेगवेगळ्या आयुधाचा वापर करून जे काही महत्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला कसा आपल्याला न्याय देता येईल याबद्दलचा प्रयत्न आम्हा लोकांचा सगळ्यांचा चाललेला आहे. आणि असं चालू असताना मुख्यमंत्र्यांनी मधीच, त्यांना तो अधिकार आहे, त्यांनी अध्यक्षांची परवानगी घेतली आणि उठली आणि सांगितलं हे जे काही चाललेलं आहे त्याकरता विधान परिषदेचे सभापती महोदय, विधान सभेचे अध्यक्ष महोदय, विधान सभेचे विरोधी पक्ष नेते आणि विधान परिषदेचे सभागृह नेते अशी चौघांची समिती करून त्याची शहानिशा केली पाहिजे. नाहीतर हे एकंदरीतच सगळ्यांनाच त्रासदायक ठरणार आहे. लोकांचा विधिमंडळाच्या सदस्यांच्यावरच ते विश्वास उडेल किंवा संशयाच्या भोऱ्यामध्ये सगळे त्या ठिकाणी जातील. संशयाचं दाट दुःख प्रत्येकाच्या समोर निर्माण होईल. आणि हे झाल्यावर मी तिथं सांगितलं की आमची तयारी आहे, सर्व विरोधी पक्षाच्या वतीनं तशा प्रकारची समिती नेमू. त्या समितीनं जे जे काय ऑडिओ व्हिज्युअल मार्केटमध्ये फिरतंय त्याची शहानिशा करावी आणि पुढे काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा. आता तरी कामकाज सुरू केलं गेलं पाहिजे. तर कुठलं आलं त्याच्यामध्ये ते झाल्यानंतर खुशाल जे काही विरोधी पक्ष नेत्यांनी, जितेंद्र आव्हाडांनी आणि काही सन्माननीय सदस्यांनी मुद्दे मांडलेले होते राज्यपालांच्या अभिभाषणावर, त्याला उत्तर द्यायचं तर बाजूलाच राहिलं, आमचं काही म्हणणं ऐकून घ्यायचं बाजूलाच राहिलं आणि एकदम मताला तो विषय घेतला आणि बहुमताच्या जोरावर मंजूर केला आणि सभागृहाचं कामकाज आज संपलं असं जाहीर केलं. आता उद्या सभागृह 11 वाजता भरेल. म्हणजे तुम्ही काही लोकशाही पूर्णपणे उद्ध्वस्तच करायला निघालाय का, लोकशाहीचा खून करायलाच तुम्ही निघालाय का? इथं आम्ही चर्चा करायची आमची तयारी असताना देखील तुम्ही तिथं चर्चा घडून आणत नाहीये. सत्ताधारी पक्ष एकीकडं, शिवसेना एक वेगळा मुद्दा घेऊन येते, पुन्हा काय होतं त्या मुद्द्यापासून शिवसेना थोडस थांबते आणि मग नंतर भारतीय जनता पक्ष कुठला नवीन मुद्दा त्या ठिकाणी घेते. आणि ज्यावेळेस मुख्यमंत्री महोदय स्वतःच मत तिथं मांडत असताना देखील सत्ताधारी पक्षाचे लोक मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे उभं राहून घोषणा देत होते, त्याच वेळेस माझ्या लक्षात आलं की यांना एक शांतपणे चालून द्यायचं नाही. नाहीतर मुख्यमंत्र्यांनी सरळ सांगितलं असतं, मी बोलतोय सगळ्यांनी जागेवर बसा. शेवटी विधिमंडळाचा कुणीही नेता असला तरी गेले 90 पासून आम्ही त्या सभागृहाचे सदस्य म्हणून यंत्रणा आम्ही सगळेजण काम करतोय. एक पद्धत आहे, त्या नेत्याने हात केल्यानंतर सगळे शांत बसतात. परंतु तिथं राज पुरोहित सारखे त्यांना तर काहीतरी आता मंत्रिपदाचा दर्जा ते चला 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 करून ते सगळ्यांना बोलवत होते, पुढे आणत होते आणि अशा पद्धतीनं जे काही एकंदरीत मी अध्यक्षांच्या पण लक्षात आणून दिली. ज्यावेळेस मध्ये अध्यक्षांनी 2 वेळेला कामकाज थांबवलेलं होतं की 15 मिनिटाकरता एकदा अर्ध्या तासाकरता, म्हटलं अध्यक्ष मोदी तुम्ही आम्हा लोकांना संरक्षण दिलं पाहिजे, आमचे महत्वाचे मुद्दे आहेत. आम्हाला लिस्ट पाहिजे की राज्यातल्या 89 लाख शेतकऱ्यांना 34,000 कोटीची कर्जमाफी कशी झाली, ती तालुका वाईज आम्हाला यादी पाहिजे. आम्हाला जे काही कर्ज बोंडाळीच्या बद्दलची मदत जाहीर करण्यात आलेली आहे
की कुठल्या कुठल्या तालुक्यामध्ये बोंडअळीच्या बद्दल उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भमध्ये मदत केली गेली आणि कुणाकुणाच्या अकाउंटला यादीवार पैसे जमा झाले पाहिजे झाले ते आम्हाला पाहिजे आणि गारपिटीच्या बद्दल जे काही त्यांनी घोषणा केलेली होती त्या घोषणेच्या संदर्भामध्ये त्यांना त्यांची चेक केले का. आता पहिली गारपिटीची मदत तर करणं बाजूलाच राहिले आता नवीन पुन्हा गारपीट येणार 8 तारखेला असा हवामान खात्याचा अंदाज आहे असं आपण पण सगळेजण ऐकतोय. म्हणजे ते एक नवीन संकट आपल्यातल्या काही महाराष्ट्रातल्या शेतकरी वर्गावर आहे आणि मग बाकीच्या लोणी काळापूरच्या शाळेच्या संदर्भामध्ये तिथं आमच्या मुली परीक्षेला म्हणून जातात आणि तिथं कशा पद्धतीनं त्यांना वागणूक दिली जाते हे असे अनेक प्रकारचे महत्वाचे मुद्दे होते. या सगळ्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये आम्हाला आमची शिवाय ती राखून ठेवलेली लक्षवेधी की ज्याच्यातनं मागच्या वेळेस 2,11,00,000 जनावरांना जे लसीकरण वर्षातनं 2 व्हायला पाहिजे होतं त्याच्या संदर्भामध्ये सगळं ते गडबडच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही माहिती राधाकृष्ण विखे पाटील आम्ही ऐकली आम्ही तर आश्चर्यचकित झालो की त्याच्यात चीफ सेक्रेटरीनं जे काही म्हणणं होतं सेक्रेटरीनं सांगितल्यावर का त्याच्यात की हे घेण्यात यावं आता ती वेळ आहे लसीकरण करण्याची नाहीतर लसीकरण नाही झालं तर दूध कमी होईल आणि बैल जी शेतीच्या करता आम्ही अवजाराला वापरतो अवजारासहित बैल वापरतो मशागती करता त्या बैलांना देखील त्याचा त्रास होईल आणि बैल पण आजारी पडतील. तर संबंधित मंत्र्यांनी ते तर ऐकलंच नाही ते सेक्रेटरीचं ओरूल केलं आणि डेप्युटी सेक्रेटरीनी जी शिफारस केली त्या पद्धतीनं कारवाई करा असं काहीतरी फाईलवर आलेलं आहे का. मग असे ऐकताना तसं महत्वाच्या आय एस ऑफिसरने आम्हाला ती बाब सांगितली पण तोही विषय म्हणला आता पुन्हा आज लावून धरावा ती लक्षवेधी कारण त्यापैकी बिचाऱ्या मोठ्या प्राण्याचा काय दोष त्यांना तर लसीकरण मिळालं पाहिजे असे अनेक महत्वाचे मुद्द्याच्या बद्दल आम्हाला सगळ्यांनाच तिथं हे आग्रही भूमिका घेऊन विषय मांडायचे होते परंतु या सरकारला त्याची उत्तरं देण्याची त्यांची मानसिकता दिसत नाही त्यांच्याकडे उत्तरं कदाचित नसावीत म्हणून वेळ मागून देण्याच्या करता विरोधी पक्षांनी जी भूमिका घ्यायला पाहिजे तेच आता सत्ताधारी पक्ष घ्यायला लागला आणि म्हणून त्याच्यामध्ये आमच्या विधिमंडळ सदस्य जे आहेत विधानसभेचे त्याच्यामध्ये आबासाहेब म्हणजे सिनियर सगळ्यात सदस्य आबासाहेब निंबाळकर देशमुख त्यांची पण त्याच्यामध्ये सही आहे आणि विरोधी पक्षनेते आम्ही बाकीच्यांनी सगळ्यांनी सह्या केलेल्या आहेत. आम्हाला आता तो 14 दिवस काहीतरी व्हावे लागतात अधिवेशनाचे त्याच्यामध्ये तो आता विषय येईल आणि आम्ही आज अध्यक्षांना पदावरून तुम्ही करण्याच्या बद्दलचा प्रस्ताव त्या ठिकाणी दिलाय पोच आमच्याकडे आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे. कशी होईल कारण आता उपाध्यक्ष नाही आपल्याकडे प्रोसिजरचं काय घेऊन बसलाय मागच्या वेळेस तालिकेचे लोक ते देखील यंदा चालतात असं त्यांनी सांगितलं. गेल्या वेळेसच्या अधिवेशनातले तालिकेचे तुम्ही ह्यांनीच ऑब्जेक्शन घेतलं सागर साहेब कसे काही बसत नाही म्हणले मागच्या वेळेस नवीन यादी जाहीर होईपर्यंत ते चालूच आहे म्हणजे त्यांचं चालतंय तसं उपाध्यक्ष नसले तर ते 4 लोक आहेतच ना ते लोक चालू ते हे काही चालवत आहे त्यांच्या मनात येईल ते चालवत हे म्हणजे हा अनुभव तर तुम्ही स्वतः मुद्दा काढलेला होता सुरुवातीला असं हे सगळं कारभार त्या ठिकाणी चाललेला आहे आणि अक्षरशः आम्ही पण 15-15 वर्ष सरकारमध्ये त्या ठिकाणी काम केलं ठीक आहे. एखाद्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये एखादी गोष्ट ताणली जाते कधी कधी राज्यपाल महोदयांना पण काही जण जाऊन भेटतात मीडियाला जाऊन भेटतात मीडिया बघत असतं किंवा कोण काय तिथं सभागृहामध्ये करताय परंतु आणि त्याच्यात पहिल्या आठवड्यातले 4 दिवस गेले आज दुसऱ्या आठवड्यातला 1 दिवस गेला अधिवेशन हे फक्त 27 का किती तारखेपर्यंत पुन्हा 28, 29, 30 अशा काहीतरी सुट्ट्याच आहेत म्हणजे राहिलेत किती दिवस त्याच्यातले पुन्हा शनिवार रविवारच्या सुट्ट्या मला वाटतं त्याच्यात गुढीपाडव्याची 1 सुट्टी एवढ्या सुट्ट्या आलेल्या आहेत की आम्हाला काम करायचं म्हटलं तर अवघे 20 दिवस पण मिळणार नाही 16 किंवा 15 दिवस त्या ठिकाणी मिळतील आणि त्याच्यात 1-1 दिवस असा त्यांच्या दृष्टीने सत्कारणी लावणं चाललंय आमच्या दृष्टीने आमचं वाटोळ करण्याचं पण सर्वांनी विधानसभेचं कामकाज पाहिलं अक्षरशः
राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावरची आज दिवसभर चर्चा होती. मी काही जण त्यावर बोलणार होतो. अर्थातच सरकारचे वाहाळी करणार होतो. सरकारचं उत्तर अपेक्षित होत असं असताना मुख्यमंत्री सभागृहात असताना एक वेगळा एक मुद्दा निघाला होता. त्यामध्ये एकमत झालं. सन्माननीय अजित दादांनी जो काही प्रस्ताव मांडला होता तो प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मान्य केला. त्यामुळे तिथं मुद्दा संपला असताना मुख्यमंत्री त्यांनी काही निवेदन केलं पण ते उभे असताना सत्ताधारी पक्षांना हाऊस बंद पाडलं आणि बंद पाडलं आणि अक्षरशः सरकारनं आपल्याला उत्तर द्यायला लागू नये आणि आरोप ऐकायला लागू नये. महाराष्ट्राच्या जनतेला काय चाललंय सरकारमध्ये ते कळू नये म्हणून सरकारनं अक्षरशः पळ काढला. त्याचबरोबर एक आणखीन एका मुद्द्याकडे मला आपल्याला लक्ष द्यायचं आहे. ते म्हणजे अचानक अध्यक्षांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना त्यांनी दिलेल्या एका उत्तराबद्दल स्पष्टीकरण देण्याची परवानगी दिली आणि ते उत्तर होतं नाणार प्रकल्पाबद्दल. नाणार प्रकल्पाबद्दल 1 तारखेला तो प्रश्न होता परंतु कामकाज न झाल्यामुळे प्रश्न पुकारला गेला नाही आणि त्यामध्ये चर्चा होऊ शकली नाही. त्याबद्दलचं स्पष्टीकरण उद्योग मंत्र्यांना द्यायचं होतं. त्यांनी अध्यक्षांनी त्यांना अचानक स्पष्टीकरण द्यायची त्यामध्ये मुभा दिली किंवा संधी दिली आणि त्यांनी ते आवाजामध्ये वाचले. आता तर राजकीयदृष्ट्या फार प्रक्षोभक विषय आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्या दिवशी 1 तारखेला सत्ताधारी पक्षाकडून आणि उद्योग मंत्र्यांच्याकडून जे त्या ठिकाणी निवेदन केलं गेलं ते जनतेत पोहोचलेलं आहे. त्या निवेदनाची भाषा किंवा त्याचा आशय होता की तो कुणाचा काही विरोध नाही. इथं लगेच काही तिथल्या स्थानिक विधिमंडळाच्या सदस्यांनी हे जे स्वळ लोकांच्या समोर सगळं मांडलं आणि असं असताना त्याचा अंगलट येत आहे किंवा सरकारचं मुख्यमंत्र्यांचं काही दबाव पडला असेल काही सांगायचं त्यांनी आपल्या भाषेत सांगितलं असेल ताबडतोब लगेच आज वेगळं निवेदन आलं आणि आज प्रकल्पाला आम्ही विरोध करणार आहे किंवा तशा प्रकारचं पत्र मुख्यमंत्र्यांचं वेगळं निवेदन देण्याबद्दल आमचं काही दुमत नाही. त्यांनी नियमाप्रमाणे निवेदन द्यावं पण आजच्या विषय पत्रिकेमध्ये इतर सगळे विषय बाजूला सारून आजच्या ठिकाणी एक कंडोलन्सचा ठराव होता आणि त्या ठरावाला नेहमी प्राथमिकता असते. हे सगळे सोडून नियमबाह्य पद्धतीनं एका नियमाचा वापर करून जो त्या ठिकाणी वापरता येत नव्हता अशा प्रकारे एक राजकीय महत्वाचा विषय असल्यामुळं मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांच्या दबाव टाकून ते निवेदन द्यायला लावलं. निवेदन काय द्यायचं तो त्यांचा प्रश्न आहे पण अध्यक्षांनी सभागृह हे नियमाप्रमाणे चालतं नियमाप्रमाणे जर चालवता त्यांना त्या ठिकाणी ते निवेदन करू द्या सरकारला. अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगते की अध्यक्ष हे पक्षपाती पद्धतीने वागतात आणि म्हणून आम्ही हा ठराव दिला. आज विधान परिषदेमध्ये ज्या पद्धतीनं विधान परिषदेच्या सभागृह नेत्यांनी परिचारकांच्या विषयाच्या संदर्भात शिवसेनेने मांडलेल्या ठरावावर बोलत असताना आपल्या मर्यादा सोडून वागले त्यामुळे सभागृह दोनदा बंद झालं आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब. खरं तर सभागृह चालवणं जसं विधिमंडळाच्या अध्यक्ष सभापतींचं तसंच सत्ताधारी पक्षांची सुद्धा जबाबदारी. सभागृह चालू नये असाच गोंधळ झाला पाहिजे ही भूमिका जर सत्ताधारी पक्षांनीच घेतली असेल याचाच अर्थ महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नावरती राज्य सरकारला जे उत्तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनात द्यायचं आहे ते उत्तर टाळण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केविलवाना प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर मी विरोधी पक्षनेता विधान परिषदेचा मी विधान परिषदेचा सदस्य हे कदाचित विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे सर्व सदस्य विसरले असावे. त्यामुळे ज्या सभागृहाचा माझा अर्थार्थी संबंध आहे
त्या सभागृहामध्ये एक सोशल मीडियावर ध्वनिफीत व्हायरल होते ज्या माझ्या आवाजाची नक्कल करून ती ध्वनिफीत या ठिकाणी प्रसारित केलेली आहे आणि ती अशा वेळेस केली ज्या दिवशी सभागृहामध्ये वेगळ्या विषयावर मी बोलत असताना हे सांगितलं होतं की जर राज्य सरकारकडून सीडी सीडी असा खेळ चालू झाला तर रोज एक सीडी सरकारच्या विरोधात मंत्र्यांच्या विरोधात सुद्धा मला देता येईल आणि त्यातली एक सीडी मी दिली त्या दिवशी दिवसभरासाठी सभागृह तहकूब झालं आणि 3 दिवस सलग सुट्ट्या होत्या म्हणून अशा पद्धतीची नक्कल करून माझी ध्वनिफीत प्रसारित केली मी स्वतः काल रात्री परळी वैद्यनाथ पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आणि जे कोण या सीडीमध्ये माझ्या आवाजाची नक्कल करताय ज्यांनी ही प्रसारित केली ज्यांनी व्हायरल केली त्या सर्वांवरती गुन्हे दाखल करून त्यांची चौकशी करून त्यांना शासन केलं पाहिजे ही मागणी मी स्वतः केली. आता खरं तर ज्या काही सभागृहात विधानसभेच्या माझ्या नावाच्या बाबतीमध्ये माझ्यावर विरोधात घोषणा द्यायच्या बाबतीमध्ये झालं ते तर मी अपेक्षित करत होतो विधान परिषदेत कदाचित दोन्ही सभागृहातली पक्षाची भूमिका वेगवेगळी आहे असं या ठिकाणी मला वाटत पण मागच्या आठवड्यातला या आठवड्यातल्या पहिल्या दिवसाचा एकूण राज्य सरकारची अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाच्या कुठल्याही प्रश्नावर उत्तर द्यायची तयारी दिसत नाही आणि गेली 3.5 वर्षाचा अपयश झाकण्याचा प्रयत्न हे सरकार या निमित्तानं करत आहे. धन्यवाद. गेल्या काही दिवसात आणि मागच्या अधिवेशनातही आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असलं असं मला वाटतं की विरोधी पक्ष नेते बोलताना जर सरकारच्या विरोधात आणि अतिशय टोकाच असेल तर ते थोडक्यात संपवण्याचे निदेश वरून दिले जात होते. एखाद्या विषयावर भाष्य करताना उदाहरणार्थ आज जी वरच्या सभागृहातल्या एका सदस्यांच्या निलंबनाची चर्चा खाली निर्माण शिवसेनेने केलेली त्यात विरोधी पक्षनेत्यांना आपली भूमिका फार त्रुटक मांडायची परवानगी दिली मांडता मांडता त्यांचा माईक बंद करण्यात आला. मी बोलण्याची मागणी केली मला बोलण्याची संधी दिली नाही. मी बोलायला लागल्यावर अर्धं वाक्य पूर्ण केल्यावर लगेच आमचीही माईक बंद करून प्रश्न पुकारण्याचं काम शेवटची 4 मिनिटं राहिलेली असताना याचा अर्थ आम्हाला असं वाटतं की जाणीवपूर्वक विरोधी पक्षाला बोलू न देण्याची भूमिका ही विधानसभेच्या अध्यक्षांच्याकडून घेतली गेलेली होती. आत्ताच नाही यापूर्वी अनेक वेळा असे अनुभव आलेले आहेत. सभागृहाची यापूर्वीचा रीतिरिवाज आणि पद्धत अशी होती एखाद्या महत्वाच्या प्रश्नावर जर प्रश्न उपस्थित झाला तर त्याच्यावर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि सभागृहातले जे उरलेले प्रमुख पक्ष आहेत त्यांच्या गटप्रमुखाला किंवा प्रमुख नेत्याला बोलण्याची संधी दिली जाते. पण अलीकडच्या काळात मागच्या 2 अधिवेशनात आणि आजही या मागच्या आठवड्यात हा अनुभव आम्हा सगळ्यांना आला की विरोधी पक्षनेत्यांनाच पूर्ण बोलून दिलं जातं आणि त्यांच्या भाषणात स्वतः अध्यक्षच अडथळे आणतात आणि त्यांनाच प्रश्न विचारत राहतात. याचा अर्थ असा आहे की आमचं म्हणणं महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत आणि आपल्यापर्यंत पोहोचू नये याची व्यवस्था करा असा आदेश घेऊनच जर वर सभापती अध्यक्ष सभा त्या अध्यक्ष पदावर जर कोणी बसत असेल तर आम्हाला असं वाटतं की अध्यक्षांच्यावर अविश्वास दाखल करण्यासाठी ही आणि अनेक कारणं आहेत की जी गेल्या 2-2.5 वर्षात आम्ही अनुभव दिले आणि म्हणून पूर्ण विचारांती सभापती अध्यक्षांच्यावर अविश्वासाचा ठराव हा विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही मांडलेला आहे. आज सभागृहामध्ये शिवसेनेनं पहिले 2 अडजमेंटच्या आधी भूमिका जी घेतली ती 3 अडजमेंटमध्ये घेतली नाही आणि अचानक शिवसेनेने का घोमजाव केलं त्याचं स्पष्टीकरणही सभागृहात शिवसेनेनं दिलं नाही. फक्त नीलम गोरे यांचं नाव सभागृहात घेतलंय या वरच्या सभागृहाच्या सदस्य आहेत त्यांचं नाव इथं घेणं योग्य नाही असं सांगून
त्यांचं नाव काढावं अशी विनंती केली. अध्यक्षांनी त्यांचं नाव काढलं. आजपर्यंतचे अनुभव बघितले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे सदस्य ज्यावेळी वेळमध्ये काही कारणाने येतात तर ते सगळे खुर्चीवर बसल्याशिवाय आम्हाला कोणाला बोलून दिलं जात नाही. यावेळी मात्र सुनील प्रभूंना शिवसेनेचे सगळे सभासद वेलमध्ये असतानाही पूर्ण त्यांचं भाषण करून दिलं. त्याबद्दल त्यांचा अधिकार आहे पण हेही ऑब्जेक्शनेबल. सभागृह ऍडजस्ट झाल्यावर शिवसेना किंवा गोंधळ घालणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांना बोलून समजूत घालण्याचं काम अध्यक्षांनी करणं अपेक्षित असतं. त्याऐवजी आम्हीच चौघ जण जाऊन त्यांच्याकडे बसलो आणि त्यांना आम्ही विनंती करत होतो की त्यांना बोला, आम्हाला समजावण्याचा प्रश्न नाही, आम्ही शांत जाऊ सभागृहात. पण ज्यामुळे आपण सभागृह ऍडजस्ट केलं त्यांना किमान बोलवून समजूत घालण्याचा तरी प्रयत्न होतोय हेही दिसलं आम्हाला नाही आज सकाळी. एकंदरच विधान परिषदेच्या सदस्यांचं नाव ज्यावेळी काढा तालुक्या पटलावरून रेकॉर्डवरून असं आवाहन केल्यावर ताबडतोब वरून अध्यक्षांनी विधान परिषदेच्या सदस्यांचं नाव घेता येणार नाही, मी ते काढतो असं सांगितलं. मग धनंजय मुंडे यांचं नाव देखील याच खालच्या विधानसभेच्या सभागृहात घेण्याचा अधिकार नाही. त्यांचं नाव घेण्याचा प्रयत्न, त्यांच्या बाबतीत घोषणा देण्याचा प्रयत्न होतो आणि ते रेकॉर्डवर कसं काय आणून देतात ते तरी काढण्याचं काम हे विधानसभेचे अध्यक्ष यांना त्यांनी सर्वांना समान न्याय देण्याच्या दृष्टीने होणं आवश्यक होतं. एकंदरच अध्यक्षांच्या कामकाजाच्या पद्धतीत त्यांचा कल हा सर्वांना समान वागवण्याचा आम्हाला आढळला नाही आणि म्हणून हा अविश्वासाचा ठराव आम्ही मांडलेला आहे. नाणारच्या प्रकल्पाच्या बाबतीत सन्माननीय उद्योग मंत्र्यांनी त्यांच्या निवेदनात शेवटी म्हटलेलं आहे, मी सभागृहाचं 28 वर्ष सभासद आहे, 28-29 वर्ष, मी आजपर्यंत असं कधी अनुभवलं नाही की सभागृहात राज्याच्या मंत्रिमंडळातले एक मंत्री आपलं निवेदन करतात आणि निवेदनाच्या शेवटी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याच्यावरचा निर्णय जाहीर करावा असं त्यात आहे. घ्यावा म्हटलं तर कधीही घेऊ शकतात पण जाहीर करावा असं आवाहन सभागृहात करतात आणि सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री असतात म्हणजे स्वाभाविकच आमची अपेक्षा आहे की आता हे निर्णय काहीतरी जाहीर करतील. पण निर्णय जाहीर न करता त्याच्यावर पडदा पाडून अचानकपणाने शोकप्रस्तावाची सुरुवात होते. म्हणजे सारच इतकं पोरकटपणाचं आणि सभागृहाची प्रतिष्ठा घालवणार आहे की याच्यात कोणतीही सुसंगतता नाही. लक्षवेधी प्रश्नोत्तराच्या तासानंतर नवीन शोकप्रस्तावाचं एक ऍडिशनल ऑर्डर ऑफ द डे मध्ये दाखवण्यात आलं. त्याच्यामध्ये किमान सभापतींनी अध्यक्षांनी मंत्र्यांना स्पष्टीकरण जे काय 47 खाली त्यांनी निवेदन दिलं तेही बेकायदेशीर आहे. त्यासाठी भास्करराव जाधव यांनी हक्कभंगाचा विषयही हक्कभंगाचा प्रस्तावही दाखल केलेला आहे. पण एकंदरच सगळं कामकाज हे नियमबाह्य पाहिजे तसं रेटून आणि मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर करण्याचं काम जर अध्यक्ष करत असतील तर हा सगळाच प्रकार मला खात्री आहे की तुम्हालाही नवीनच वाटत असेल आणि म्हणून आम्ही या सगळ्याच प्रकारात उद्विग्न म्हणून या सभागृहात अध्यक्षांचे विरोधी आमचा विश्वासाचा ठराव आणलेला आहे. असं आहे की आमची शंका अशी आहे की सरकारलाच कामकाज करायचं, आम्हाला कामकाज करायचंय. राज्याच्या जनतेचे अनेक प्रश्न आहेत ते मांडायचे. ज्यावेळी अविश्वासाचा विषय येईल त्यावेळी अविश्वासावर आम्ही बोलूच पण अनेक प्रश्न आहेत आणि या सर्व प्रश्नांना हा जो अन्याय सरकारी पक्षाच्या बाजूने करतोय सभागृहात आम्ही या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करतोय आणि मला खात्री आहे तुम्ही त्याला न्याय द्या. नाही पण जर तुम्ही नोटीस दिलंय अविश्वास प्रस्तावाचा ज्यांच्यावरती तुम्हाला विश्वासच नाही आहे मग त्यांच्याबरोबर कसं त्यांचा कारभार किती एककल्ली आहे हे प्रत्येक क्षणोक्षणी सिद्ध होत जाईल. त्याच्यामध्ये पद्धत अशी असते की ज्यांच्यावर आपण अविश्वास ठराव आणतो ती व्यक्ती जोपर्यंत ती चर्चा होऊन त्यांच्यावरच्या विश्वास दर्शक अविश्वास ठरावाच्या बद्दल काय करतंय ते कळत नाही तोपर्यंत ती व्यक्ती त्या ठिकाणी येत नाही ही पाठीमागची आजपर्यंतची परंपरा आहे. पण एक मुद्दा मगाशी जो सांगण्यात आला की मग उपाध्यक्ष महोदय हे सगळं कामकाज चालवतात आणि त्यांना मदत
चार पांच जे तालिकेचे अध्यक्ष म्हणून जाहीर केलेले असतात ते करत असतात. आता इथं गेल्या साडेतीन वर्षात उपाध्यक्षालाही पूर्णपणे बाजूला ठेवण्यात आलेलं आहे, तर तिथं नेमणूकच केली गेली नाही. आता मग दुसरा एकमेव पर्याय दिसतोय की चार किंवा पाच जे कुणी तालिका अध्यक्ष म्हणून नेमले गेलेले आहेत त्यांनी कामकाज त्या ठिकाणी करावं असं साधारण आहे. अर्थात तो त्यांच्या बंधनकारक आहे असं नाही, पण एक गोष्ट खरी आहे की त्यांनी त्याच्यामधनं आता ते काय बुद्धी जागृत असेल तर ते त्या खुर्चीवर अध्यक्षांच्या अविश्वासाच्या ठरावापर्यंत बसणार. मला वाटतं का त्यांची आई जागृत असते? असं आहे की परमेश्वर चरणी प्रार्थना आहे की त्यांची सद्वेद बुद्धी जागृत व्हावी ठेवावी ठेवावी. वरच्या सभागृहामध्ये परिषदेमध्ये कामकाज तरतूद झाल्यानंतर सभागृह नेते चंद्रकांत पाटील हे काही सदस्यांवर धावून गेले असं दिसलं, पण ते वरती नीट ऐकू येत नव्हतं. नेमकं काय घडलं? शिवसेनेने जो प्रस्ताव परिचारकांच्या बाबतीमध्ये घेण्याचा आग्रह धरला त्यात माननीय सदस्य अनिल परबांचं बोलणं झाल्यानंतर कपिल पाटील बोलायला उठले आणि बोलत असताना सत्ताधारी पक्षाच्या विचारधारेच्या बाबतीत एक शब्द त्यांच्या तोंडून गेला. त्याच क्षणाला सभागृहाचे नेते चंद्रकांत दादा पाटील एवढे भरकून अंगावरती धावून आले आणि त्या गोंधळामध्ये सभागृह तरकूब झालं. त्यानंतर खर तर कपिल पाटलांच्यावर अशा पद्धतीनं सभागृहाचे नेते बोलतायत म्हणून मी विरोधी पक्ष नेता म्हणून बोलायला उठलो. माझ्या तोंडून काही शब्द जायच्या अगोदरच त्यांनी मी सुद्धा काही गोष्टीचं चुकीचं समर्थन करतोय माझ्यावरती सुद्धा ते त्या पद्धतीनं बोलायला उठले. खर तर एकूणच ही आहे ती परिस्थितीला तोंड देण्याची असमर्थता. मग त्यात ते काय काय बोलले गोंधळ बराच मोठा होता. जसं तुम्हाला वरती ऐकायला आलं नाही तसं आम्हाला सुद्धा समोर ऐकायला आलं, फार मोठ्या प्रमाणात तो गोंधळ होता. त्यामुळं पण त्या गोंधळापेक्षाही जो राग जो संताप मला नाही वाटत विधिमंडळाच्या विधान परिषदेच्या इतिहासात कुठल्या सभागृहाच्या नेत्यांनी अशा पद्धतीनं ज्याला सभागृह चालवण्याची जबाबदारी असताना ती जबाबदारी बाजूला सारून विरोधी पक्षाच्या सदस्यावर अशा पद्धतीनं धावून जाणं खरंच ही लोकशाही आहे का ठोकशाही आहे? आणि अगदी आरे तुरेवर येणं विरोधी पक्ष नेत्याला आरोप